गुड आफ्टरनून मुलांनो, चला आपण पाहणार आहोत आवर नीड फॉर वॉटर या हा इव्हीएसचा लेसन आहे त्याचा स्वाध्याय. ओके, सगळे तयार आहात? चला तर बघूया. मग बघा, हा आहे आपला लेसन आवर नीड फॉर वॉटर, आपली पाण्याची गरज. ओके, सगळ्यांना कळालं आहे? आणि हा लेसन मी जेव्हा शिकवला तेव्हाच तो तुमच्या नक्कीच लक्षात आलेला असेल. आपल्याला विविध कामासाठी, जवळजवळ सर्वच कामासाठी पाण्याची गरज असते. ओके, मग आता याचे एक्सरसाइजेस आपण बघणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर सी, आन्सर इन ब्रीफ. थोडक्यात उत्तरं द्यायची, म्हणजे मोठी उत्तरं लिहायची. ओके, आन्सर इन ब्रीफ म्हणजे मोठी. ओके, इन विच डिफरंट फॉर्म्स इज वॉटर प्रेझेंट इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या कशा कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये पाणी प्रेझेंट आहे, पाणी आहे आपल्या शरीरामध्ये. तर बघा, कशा कशाच्या स्वरूपात आहे पाणी, तर बघा, वॉटर इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सबस्टेन्सेस दॅट फ्लो. पाणी कशाच्या स्वरूपात आहे, जे असे पदार्थ ज्याचा फ्लो जे वाहते आहे. ओके, सच एज टीयर्स, सलाइवा, वॉटर रनिंग फ्रॉम नोज अँड ब्लड इन आवर बॉडी. ते कोणते कोणते आहे? टीयर्स, टीयर्स म्हणजे अश्रू, डोळ्यातून येणारं पाणी. सलाइवा, सलाइवा म्हणजे लाळ. वॉटर रनिंग फ्रॉम नोज म्हणजे आपलं सर्दी वगैरे झाल्यानंतर नाक वाहतं की नाही ते. आणि ब्लड, ब्लड म्हणजे रक्त. ओके, समजलं सगळ्यांना? व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे काय सांगितलेलं आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. सबस्टेन्सेस म्हणजे पदार्थ, दॅट फ्लो म्हणजे जे वाहतात, असे पदार्थ जे वाहतात. ओके, बघा आता पुढचा प्रश्न, व्हाय डू वी ड्रिंक वॉटर. आपण पाणी का पितो? बघा, लक्ष द्यायचं आहे, वी मस्ट हॅव इनफ वॉटर इन अवर बॉडी ॲट ऑल टाइम्स फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ द बॉडी. आपल्या शरीराचं सर्व कार्य व्यवस्थित चालण्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. ओके, व्हेन देअर इज अ लॅक ऑफ वॉटर इन अवर बॉडी वी फील थर्स्टी. आणि ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवते त्यावेळेस आपल्याला वाटतं मला तहान लागली आता, ओके, पाणी प्यायचे असं आपल्याला समजतं. समजलं? आणि तहान वाटली की कुणीही पाणी पिण्यासाठी थांबायचं नाही, टाळाटाळ करायची नाही, पाणी भरपूर प्यायचं असतं. ओके, पुढे बघा, व्हाय डू काऊज, बफेलोज अँड गोट्स कम टू द सोर्स ऑफ वॉटर. पाण्याचं जे जलसाठे असतात, पाण्याचं स्रोत जिथं असतं तिथे गाई, म्हशी, बकऱ्या हे का येतात? तर बघा, काऊज, बफेलोज अँड गोट्स कम टू द सोर्स ऑफ वॉटर फॉर ड्रिंकिंग वॉटर. हे सगळे प्राणी पाण्याच्या ठिकाणी येतात, जल जिथं आहे, जलसाठे जिथे आहेत तिथे येतात. कशासाठी? पाणी पिण्यासाठी. म्हणजे सर्व सजीवांना गरज आहे पाणी पिण्याची. ओके, पुढे, हाऊ डू वी नो दॅट वॉटर इज प्रेझेंट इन प्लांट. आपल्याला हे कसं कळतं की झाडांमध्ये पण पाणी आहे? बघा, फ्रॉम ग्रेटेड कुकुंबर अँड लेमन स्लाइस इज गेट ज्यूस. आपल्याला कुकुंबरमधून, नंतर लिंबाच्या फोडीतून काय मिळतो? ज्यूस मिळतो, रस मिळतो. देअर इज वॉटरी ज्यूस इन मेनी अदर व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. तसंच सगळ्या वेगवेगळ्या भाज्या, फळं हे सगळे कसे असतात? रसरशीत असतात, पाणीदार असतात. धीस शोज दॅट वॉटर इज प्रेझेंट इन प्लांट्स. आणि याच्यातनंच आपल्याला काय लक्षात येतं की पाणी पाण्यामध्ये सुद्धा, पाणी हे जे आहे ते ह्या वनस्पतींमध्ये सुद्धा असते. ओके, त्यांना सुद्धा पाणी लागते. व्हाय इज फार्मिंग नॉट पॉसिबल विदाउट इनफ वॉटर. पाण्याच्या पुरेशा पाण्याशिवाय आपल्याला शेती शक्य नाही. असं का? तर बघा, क्रॉप्स नीड वॉटर. इफ दे डू नॉट गेट इनफ वॉटर दे विल नॉट सर्वाइव. जर त्यांना पुरेसं, पिकांना पुरेसं पाणी नाही मिळालं तर ते जगू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. देअर फोर फार्मर्स हॅज टू वॉटर द
क्रॉप रेग्युलरली, आणि त्याच्यामुळेच शेतकरी काय करतो, अगदी न चुकता झाडांना जेव्हा जेव्हा त्याच्या वेळा ठरलेल्या असतात त्याप्रमाणे तो पाणी देत असतो. समजलं? कोणत्या पिकांना किती पाणी आवश्यक आहे हे शेतकऱ्याला माहिती असतं. मग त्यांना पुरेसं असं पाणी देण्याचं काम कोण करतं? शेतकरी. पण जर पाणी नसेल तर त्याला हे शक्य होणार नाही. ओके, बघा आता पुढचा प्रश्न. Why do big cities need more water? मोठ्या शहरांमध्ये जास्त पाण्याची गरज का असते? तर बघा, many people stay in big cities. खूप लोक मोठ्या शहरांमध्ये राहतात. There are industries too in big cities. मोठ्या शहरांमध्ये कारखानेसुद्धा असतात. So, need of water increases. आता बघा, लोक जास्त आहेत म्हणून पण पाणी लागणार, इंडस्ट्रीज आहे म्हणजे कारखाने आहेत म्हणजे कारखान्यांना पण पाणी लागणार, आणि यामुळे काय होतं, शहरांमध्ये पाणी वापराचं प्रमाण वाढतं. ओके, देअरफोर बिग सिटीज नीड मोर वॉटर, आणि त्याच्यामुळेच मोठ्या शहरांमध्ये जास्त पाण्याची गरज असते. ओके, त्यानंतर फ्रॉम वेअर डू द प्लांट्स इन द फॉरेस्ट गेट वॉटर. जंगलामध्ये जी झाडं असतात, वनस्पती असतात, त्यांना पाणी कुठून मिळतं? तर बघा, द रेन वॉटर सिप्स इन टू द सॉईल. जे पावसाचं जे पाणी असतं ते जमिनीवर पडतं आणि ते जमिनीमध्ये मुरतं, ते शोषून घेते जमीन सगळं पाणी. सगळं पाणी जमिनीमध्ये शोषून घेतलं जातं, त्याच्यात ते मुरतं पाणी जमिनीमध्ये. रूट्स ऑफ प्लांट स्प्रेड डीप इन द सॉईल. तसंच झाडाचे जे रूट्स असतात ते जमिनीमध्ये खोलवर रुतलेली असतात, खोलवर गेलेली असतात. द रूट्स ॲब्झॉर्ब सिप वॉटर फ्रॉम द सॉईल. मग हे जे शोषून घेतलेलं पाणी असतं जमिनीनं, ते काय केलं, ते हे रूट्स ॲब्झॉर्ब करून घेतात, ते स्वतः शोषून घेतात. आणि इन दिस वे द प्लांट इन द फॉरेस्ट गेट वॉटर सिप इन टू द सॉईल. आणि अशा पद्धतीने जंगलातल्या झाडांना पाणी मिळत असतं. समजलं सगळ्यांना? बघा आता पुढे, फिल इन द ब्लँक्स विथ द वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स. ब्रॅकेट्समध्ये जे आन्सर वर्ड्स दिलेले त्याच्यातनं निवडून तुम्ही इथे फिल इन द ब्लँक्स फिलअप करायचे आहे. ओके, बघा, वॉटर कीप द ब्लड, कसं असतं व पाण्यामुळे ब्लड कसं राहतं, थिन. थिन म्हणजे पातळ, THIN, थिन. ओके, त्यानंतर ॲनिमल्स डॅश इन वॉटर. ॲनिमल्स काय करतात? बाथ, BATHE, बाथ. ओके, त्यानंतर पीपल टेक केअर टू प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर फॉर द ॲनिमल दे डॅश. पीपल लोक काय करतात? पिण्याचं पाणी देतात प्राण्यांना. कोणत्या? जे त्यांनी पाळलेले असतात त्यांच्या पाण्याची ते काळजी घेतात, केअर करतात. कोणत्या प्राण्यांची? कोणत्या प्राण्यांची? जे त्यांनी पाळलेले असतात. ओके, वी गो नियर वॉटर होल इन द फॉरेस्ट टू सी वाईल्ड ॲनिमल्स. आपण काय करतो, पाण्याची जी जागा असते जिथे पाण्याचं स्रोत असतं, तर त्या ठिकाणी जंगलामध्ये आपण जंगली प्राणी पाहण्यासाठी जात असतो. ओके, वॉटर इज व्हेरी डॅश इन द लाईव्ज ऑफ द पीपल. माणसाच्या जगण्यासाठी कशाची गरज आहे? सगळ्यात महत्त्वाचं पाणी. कसं आहे पाणी? इम्पॉर्टंट, महत्त्वाचं. ओके, रूट्स ऑफ प्लांट्स ॲब्झॉर्ब द रेन वॉटर दॅट हॅज सिप इन टू द सॉईल. रूट्स काय करता? झाड वनस्पतींचे जे जमिनीमध्ये पाणी मुरलेलं असतं पावसाचं, ते ॲब्झॉर्ब करून घेतात. ओके, जे मुरलेलं असतं, सिप झालेलं असतं, ते काय करतं, जमिनीमध्ये मुरलेलं पाणी शोषून घेतात. ओके, सगळ्यांना समजलं हे इतकं जे सांगितले ते? ओके, चला मग आजचा होमवर्क काय आहे, रीड लेसन लाऊडली. मोठ्याने धडा वाचायचा म्हणजे तुमच्या लक्षात राहतो. नंतर रिसाइट हार्डवर्ड्स. जे काही हार्डवर्ड्स झालेले आहेत, जे मी दिलेले आहेत आणि जे तुम्हाला अवघड वाटतात, ते सगळे तुम्ही रिसाइट करायचे, लर्न करायचे. ओके, सॉल्व एक्सरसाइज. ही एक्सरसाइज जी दिलेली आहे ती सॉल्व करायची, आणि राईट युजेस ऑफ वॉटर, पाण्याचे उपयोग लिहून काढायचे आहेत. समजलं सगळ्यांना?
चला तर मग बाय.